नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडियाच्या न्यूजपेपर पेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया सकाळ न्यूजपेपर पासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली कालच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये एकतीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी सव्वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या यापैकी सोळा हजार नऊशे चार कोटी रुपयांच्या मागण्या अनिवार्य खर्चाच्या आहेत राज्य सरकारनं एम्पिरिकल डेटासाठी चारशे पस्तीस कोटींची तरतूद केली आहे आणि महाविकास महाविकास आघाडी महा सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडातील आत्तापर्यंतच्या या सर्वाधिक रकमेच्या मागण्या होत्या इतके दिवस ज्याप्रमाणे लोकसभा वृत्तांत हा आमचा पॉडकास्ट आम्ही इंडी रेडिओ या आमच्या ॲपवर घेऊन येत होतो त्याचप्रमाणे आम्ही कालपासून विधानसभा वृत्तांत नावाचा एक पॉडकास्ट सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये विधा विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये दररोज काय काय होतं त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत त्यामुळे आमचं हे ॲप डाउनलोड डाउनलोड करून त्याच्यावर हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका राज्यातील सरळ सेवा भरती प्रक्रिया आता वेगवेगळ्या कारणानं वादात सापडत आहेत कधी मिसमॅनेजमेंटचा इशू येत होता आधी तर आता त्याच्यानंतर या सर्वच परीक्षांचं कंत्र कंत्राट घेणाऱ्या खासगी कंपन्यांकडे उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीपासून ते शैक्षणिक कागदपत्रांचा डेटा आहे आणि सध्या आपण ज्या पेपर फुटीच्या घटना बघतोय किंवा बोगस भरतीच्या ज्या घटना बघतोय घडताना आणि जो बेजबाबदार कारभार दिसतो या कंपनी या कंपन्यांचा तर त्या सर्व पार्श्वभूमीवर आता उमेदवारांच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे भाजी पूल म्हणजेच लकडी पूल इथल्या मेट्रोच्या मार्गिकेला शहरातील काही गणेश मंडळांनी काही एक दोन तीन महिन्यांपासून विरोध केलेला होता की इकडे मेट्रोचे पिलर्स ज्याप्रमाणे बांधले जाणार आहेत त्यामुळे जी शहरातली मोठमोठी गणेश मंडळं आहेत तर त्यांना अलकाच्या चौकात ते गणपती घेऊन येत असतात विसर्जनासाठी मोठमोठ्या मूर्त्या घेऊन येत असतात मोठमोठे रथ घेऊन येत असतात तर ते आणायला प्रॉब्लेम होणार आहे त्यांच्या उंची ॲडजस्ट करायला प्रॉब्लेम होणार असल्याचा मुद्दा त्यांनी काढल्यामुळे गेले दोन तीन दिवस हे काम ठप्प होतं मात्र अखेर शहरातले पाच मानाचे गणपती तसंच अजून मुख्य तीन गणेशोत्सव मंडळांनी पहिल्यांदाच त्यांची ह्या सर्वाबद्दलची भूमिका जाहीर केलेली आहे मेट्रोच्या कामामुळे पुलाच्या उंचीचा मुद्दा कोणीही निदर्शनास आणून दिला नाही पण आता हे काम अंतिम टप अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यामुळे या कामाचा आमचा विरोध नाही असं त्यांनी बुधवारी स्पष्ट केलेलं आहे अखिल मंडई गणेशोत्सव असेल मग कसबा जोगेश्वरी गुरुजी तालीम बाग हे जे मानाचे गणपती आहे त्याचबरोबर भाऊसाहेब रंगारी आणि दगडूशेठ हलवाई गणपती गं, जे आहेत तर या सर्व मंडळांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड परीक्षेसंदर्भात घडलेल्या गोष्टी नैतिकतेला ते धरून नाहीत असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सभागृहात मान्य केलं आपल्याला माहिती आहे की भरतीमधले जे घोटाळे मागे समोर आले होते परीक्षांमध्ये जे मिसमॅनेजमेंट झालं होतं त्यामुळे परीक्षा पोस्टपोन झाल्या होत्या तर ही परीक्षा पद्धती जर सदोष असेल तर यापुढच्या या, या गटाच्या परीक्षा देखील एम पी एस सी किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं धोरण स्वीकारलं जाईल असं टोपे यांनी जाहीर करत परीक्षा पद्धती बदलण्याची तयारी दर्शवलेली आहे यापुढची बातमी आजची आपली क्रीम जॉब गडे बातमी आहे आपण आपल्या संसदेचं म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभेत जर गेलं म्हणजे पावसाळी अधिवेशन बघितलं आणि आत्ताचं हिवाळी अधिवेशन बघितलं uh, किंवा इन जनरलच गेले काही अधिवेशनं आणि त्याच्यामध्ये पास झालेले बिल्स आपण बघ बघत आलो हो। आहोत तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला अशी दिसून आलेली आहे की बरीचशी इम्पॉर्टंट विधेयकं बरेचसे इम्पॉर्टंट कायदे हे आवाजी मतदानानं आणले चाल जात सा आहेत कृषी कायदे असतील मग लेबर लॉज असतील तरी ह्या गोष्टी अशा प्रकारे आवाजी मतदानानंच आणलेल्या आहेत आणि त्याला भरपूर मोठ्या प्रमाणात ओपोजिशन विरोध करून त्याच्यावर मीडियामधून टीका होऊन सुद्धा ते तसंच चालू राहिलेलं आहे मात्र भा, भाजपचं जे सरकार आहे भाजप लीड करत असलेलं केंद्रातलं जे सरकार आहे ते जिकडं आवाजी मतदानाला प्राधान्य देते तिकडं दुसरीकडे महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी विधीमंडळात विधीमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे तिकडं आवाजी मतदानाला त्यांनी जोरदार विरोध केलेला आहे विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानानं होणार असल्याचं काल स्पष्ट झालं होतं काल जो पहिलाच दिवस होता हिवाळी अधिवेशनाचा त्यावेळेस विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातल्या नियम समितीचा अंतरिम अहवाल हा सभागृहात मांडण्यात आला माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आवाजी मतदानानं ही निवड होणार आहे तर हे झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमचा वैधानिक अधिकार डावलल्यामुळे आम्ही सभात्याग करतो आहोत असं सांगितलं आणि त्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला काल महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात कठोर शिक्षेची तरतूद असणारं शक्ती बिल जे आहे शक्ती विधेयक जे आहे ते विधानसभेत सादर करण्यात आलं बलात्कार ऍसिड हल्ला आणि समाज माध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र व्हायरल करणे या गुन्ह्यांसाठी शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे बलात्कारासंबंधी गुन्ह्यात मृत्यूदंड करण्यासंबंध संबंधितलीही तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत हे विधेयक मांडताना सांगितलं खर तर शक्ती विधेयक जे आहे त्याला मोठ्या प्रमाणातून ज्या महिला ॲक्टिव्हिस्ट असतील किंवा या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे ॲडव्होकेट्स असतील तर ह्यांनी त्याला विरोध केलेला होता कारण त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षा फक्त कठोर करून उपयोग नाही आहे बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फक्त मृत्यूदंडाची शिक्षा करून उपयोगी नाही आहे तर महिलेला जी पीडित महिला असेल तिला योग्य ट्रीटमेंट मिळून ती तिला योग्य वागणूक मिळून त्याच्यानंतर तिचं तिने केलेले जे आरोप आहेत ते वेळेत मान्य करून एफ आय शिक्षा मिळते हे निश्चित होणं जास्त गरजेचं आहे मात्र तरी सुद्धा जे काही महिलांविरुद्धचे अत्याचार राज्यामध्ये त्या तशा घटना वाढल्या किंवा जास्ती घटना उघडकीच आल्या की, की दरवेळेस हे शिक शक्ती विधेयकच कर पुष्करण्यात येतं आणि तेच प्रमोट करण्यात येतं संसदेचं हिवाळी अधिवेशन जे होतं ते आ, उद्या म्हणजे सॉरी आज म्हणजे तेवीस डिसेंबरला संपणं अपेक्षित होतं मात्र ते कालच बावीस डिसेंबरलाच म्हणजे एक दिवस आधीच संपवण्यात आलं गोंधळ आणि विरोधकांमधले आरोप प्रत्यारोप यामुळे हे अधिवेशन लवकर संपुष्टात आणलं गेलं असल्याचं म्हटलं जातंय या सर्वामध्ये गोंधळामध्ये आणि एक दिवस लवकर संपवलं ह्या सर्वामध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाजाचा टक्का यावेळेस घसरलेला आहे हा होता आजचा सकाळ यापुढचा पेपर आहे द हिंदू संसदेचं ही अधिवेशन एक दिवस लवकरच संपल्याची बातमी जी आत्ता आपण बघितली ती आज द हिंदूच्या पान एकची मुख्य बातमी आहे हिटेड विंटर सेशन कन्क्लूड अ डे अर्ली अशी त्याची हेडलाईन आहे भारताच्या आयकर विभागानं म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं काल वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भागांमधल्या चायनीज मोबाईल फोन बनवणाऱ्या ज्या कंपनी आहेत तर तिकडं धाडी टाकल्या तिकडं त्यांनी सर्च केलं ह्या ज्या कंपनीज आहेत त्या मोठ्या प्रमाणात कर चुकवत असल्याच्या संशयावरनं ह्या धाडी टाकण्यात आल्या काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांमध्ये आणि इंटरनली जे काही वेगवेगळे कॉन्फ्लिक्ट चालू असतात आणि जे बऱ्याचदा पक्षप्रमुखांविषयी नाराजी असते अनेक कार्यकर्त्यांमध्ये अनेक इतर नेत्यांमध्ये त्याविषयीच्या बातम्या आपण सारख्याच बघत असतो काँग्रेस मोठ्या प्रमाणात संकटात अनेक ठिकाणी असतं पंजाबमध्ये आपण हे पाहिलं होतं आता उत्तराखंडमध्ये सुद्धा पुढच्या वर्षी उत्तराखंडमध्ये इलेक्शन्स होणार आहे त्याच्या आधी उत्तराखंडमध्ये सुद्धा हरीश रावत जे आहे जे माजी मुख्यमंत्री होते उत्तराखंडचे तर त्यांनी काँग्रेसच्या पक्षप्रमुखांविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे आणि जे पार्टी आहे आणि पार्टीचे जे मुख्य आहेत तर त्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं त्यांनी ट्विटमधन म्हटलेलं आहे अमित शहा सोनिया गांधी प्रियंका गांधी वद्रा यांच्या सेक्युरिटी डिटेलमध्ये आता त्यांच्या घरी जे सेक्युरिटी डिटेल लागतं तर त्याच्यामध्ये आता सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे सी आर पी एफच्या महिला कमांडोजचा समावेश होणार आहे अशा प्रकारे पहिल्यांदाच यांच्या सेक्युरिटी डिटेलमध्ये महिला कमांडोचा समावेश होणार आहे माजी प पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सेक्युरिटी डिटेलमध्ये सुद्धा आता महिला कमांडोज येणार आहेत गदारोळ तसंच आंदोलनं आणि विरोधकांचं जे वेगवेगळ्या गोष्टींवरनं दर्शवलेला त्यांनी विरोध होता या सर्व वादावादी जी झाली या सर्व पार्श्वभूमीवर यावेळेस संसदेचं अधिवेशन जे आहे ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकलं नाही राज्यसभेमध्ये स्पेशली बऱ्याच कमी टक्के कार्यक्षमतेने काम झालं तर काल जो शेवटचा दिवस होता लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही भवनांच्या कामाचा तर त्यावेळेस बोलताना राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या कामकाजावर त्यांची नाराजी दर्शवली आणि त्यांनी असं म्हटलं की पोटेन्शियल जे आहे राज्यसभेचं जेवढं काम हो होऊ शकलं असतं त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी क्षमतेने यावेळेस काम झालं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ह्यावर सर्वांनीच रेट्रोस्पेक्ट करण्याची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी काल त्यांच्या समारोपाच्या वेळेस म्हणजे समारोपाच्या वेळेस बोलताना त्यांनी म्हटलं शिरोमणी अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल ज्या माझी माझी युनियन मिनिस्टर केंद्रीय मंत्रीसुद्धा होत्या शेतकरी कृषी कायद्यांच्या सर्व गदारोळाच्या वेळेस त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता शिरोमणी अकाली दल भाजपपासून त्यावेळेस वेगळं झालं होतं तर आज हरसिमरत कौर बादल यांचा द हिंदूच्या विकास वासुदेवा यांनी इंटरव्ह्यू घेतलेला आहे पुढच्या एक दोन महिन्यामध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता शिरोमणी अकाली दलची भूमिका काय राहील किंवा त्यांना किती ह्या वेळेस सोबत निवडणुका लढले होते मात्र आता सध्या त्यांना कसा रिस्पॉन्स मिळत आहेत आणि त्या सर्वाबद्दल त्या बोललेल्या आहेत हा होता आजचा द हिंदू यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हाला सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या वेग 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 विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो काही छोट्या मोठ्या बातम्या असतात काही अनालिटिकल सुद्धा असतात काही हलके फुलके लेखसुद्धा त्याच्यावर असतात आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या इंडी जर्नल याच नावाचं आमचं एक चॅनल चॅनलसुद्धा आहे ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज असतील काही व्हिडिओ रिपोर्टीस असतील इंटरव्ह्यूज असतील हे अपलोड करत असतो इनफॅक्ट uh, न्यूजपेपर राऊंडअपचे हे जे एपिसोड्स आहेत जे पूर्वी तुम्ही फक्त फेसबुकवर बघू शकायचा तर आता तुम्ही ते नियमितपणे दररोज रात्री फेसबुकच्या सोबतीनेच यूट्यूब चॅनलवर सुद्धा बघू शकाल त्यामुळे आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त इंडी रेडिओ या नावाचं एक ॲप सुद्धा आमचा आहे ज्याच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट अवेलेबल आहे आमच्या वेबसाईटवरचे आर्टिकल्स जे आहेत ते त्याच्यावर ऐकायला सुद्धा अवेलेबल आहे त्याचबरोबर दररोज रात्री एक डेली न्यूज रील नावाचं न्यूज बुलेटिन त्याच्यावर आम्ही घेऊन येतो ज्याच्यामध्ये देशविदेशात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या असतात तर त्यांचा आढावा आम्ही त्याच्यामध्ये घेत असतो आता सध्या जे संसदेचं हिवाळी अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्र विधिमंडळाचं जे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तर ह्या अधिवेशनामध्ये काय काय होतंय तर त्याचा आढावा घेणारा एक घेणार पॉडकास्ट सुद्धा आम्ही करतो इतके दिवस लोकसभा वृत्तांत नावाचा पॉडकास्ट चालू होता त्यामध्ये तुम्ही अख्ख्या हिवाळी अधिवेशनात काय झालं हे तुम्ही अजूनही ॲपवर ऐकू शकता आमच्या आणि आता कालपासून आम्ही विधानसभा वृत्तांत नावाचा एक पॉडकास्ट सुद्धा चालू केलेला आहे ज्याच्यामध्ये विधिमंडळात जे काही महत्वाचे निर्णय होतील ज्या काही जे काही महत्वाचे स्टेटमेंट्स होतील तर ते सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकता येईल या व्यतिरिक्त शेतीमातीच्या गोष्टी नावाचा एक पॉडकास्ट सुद्धा दररोज रविवारी दुपारी घेऊन आम्ही येत असतो ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त अशी बरीच माहिती बऱ्याच बऱ्याच बातम्या त्याच्यामध्ये असतात तर हे ॲप नक्की डाउनलोड करा आम्हाला जर आर्थिक सहकार्य करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता आता आपण बोलूया आजच्या पुढच्या पेपरकडे जो आहे लोकमत सर्वच मराठी पेपर्सनी पेपर फूट प्रकरण जे झालं तर आरोग्य भरतीच्या परीक्षामध्ये तसंच टी टीमध्ये सुद्धा तर त्याबद्दलच्या बातम्या त्याच्या फॉलोअप्समधल्या बातम्या अगदी जोरदार लावून धरलेल्या आहेत लोकमत सुद्धा पेपर फूट प्रकरण या स्लग अंतर्गत भरपूर बातम्या दररोज देत आहे मोठ्या प्रमाणात ते ह्याची कवरेज करत आहेत आज जी बातमी आलेली आहे त्याच्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ईटी पेपर फूट प्रकरणात सौरभ त्रिपाठीचा सहभाग झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तर सायबर पोलिसांनी त्याला लखनौमधून अटक केली आणि न्यायालयात हजर केलं परीक्षेत अपात्र ठरलेल्या साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांची यादी सौरभ त्रिपाठी यानंच इतर साथीदारांच्या मदतीनं केल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी काल न्यायालयाला दिली देशात ओमायक्रॉनच्या संसर्गाचं सावट अजून गडद झालेलं आहे नव्या विषाणूंच्या बाधितांची संख्या आता दोनशे अठ्ठावीसवर पोहोचलेली आहे आणि रुग्णांची सर्वाधिक संख्या सध्या दिल्ली आणि महाराष्ट्रात आहे या पार्श्वभूमीवर दिल्लीत नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे बार रेस्टॉरंट चित्रप्रगृहांमध्ये सुद्धा पन्नास टक्के लोकांनाच प्रवेश मिळेल अशी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे लोकमतच्या पानेकच्या अँकरची जी आजची हेडलाईन आहे ती आजची आपली हेडलाईन ऑफ द डे आहे हेडलाईन आहे महागाईनेच केली कपड्यांची जोरदार धुलाई इतके दिवस आपण बघितलं की बिस्किटं पाम तेल पेट्रोल डिझेल हे सगळं महाग होत चाललं होतं मात्र आता साबण उत्पादनासाठी लागणाऱ्या काही वस्तूंचे दर वाढले आहेत त्यामुळे साबणाच्या किमती वाढण्याचा निर्णय वाढवण्याचा निर्णय हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड आणि आय टी सी लिमिटेड या दोन बड्या कंपन्यांनी घेतलेल्या आहे आणि अन्य लहान कंपन्यासुद्धा त्यांचे अनुकरण करतील असं सध्या समजते त्यामुळे आता साब डिटर्जंट्स जे आहेत तर त्या त्यांच्या पाकिटांच्या किमती वाढणार आहे व्हील साबणाच्या एका तिकीटाच्या किमतीत तीन पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्यामुळे आता कपडे धुणं सुद्धा महाग होणार आहे असं आजच्या या बातमीमधनं समजतंय सध्या ऊस गाळपाचा जो हंगाम चालू आहे तर यंदाच्या गाळप हंगामात राज्यात सोलापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस साखर कारखाने सुरू आहेत मात्र सोलापूरचा साखर उतारा हा आठ पूर्णांक साठ टक्के इतका म्हणजे राज्यात सर्वात कमी आहे गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस मिळवण्याच्या स्पर्धेतून अपक्व ऊस गाळपासाठी घेतला जात असल्यानं उतारा कमी असल्याचं सांगितलं जात राज्यात टोटल एकशे शहाऐंशी साखर कारखाने सध्या चालू आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांचं शिक्षण उच्च शिक्षण त्यांच्यासाठी स्वतंत्र महाविद्यालय उभारणं रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या स्वतंत्र संधी निर्माण करणं यासाठीचा एक आराखडा येत्या महिन्याच्या आत तयार केला जाईल आणि मान्यतेसाठी सादर केला जाईल असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत सांगितलं अतिशय दुर्दैवी अशी बातमी आज लोकमतने गैरे के केलेली आहे देशातली पंचवीस टक्के जनता ही अत्यंत गरीब असल्याचं नीती आयोगाच्या एका निष्कर्षात्मक समोर आलेलं आहे नीती आयोगानं वेगवेगळ्या निकषांवर आधारित गरिबांची संख्या निश्चित केलेली आहे त्यामध्ये देशातील पंचवीस पूर्णांक शून्य एक टक्के नागरिक गरीब असल्याचं आढळून आलेलं आहे आणि बिहारमधली सुमारे बावन्न टक्के जनता गरीब असून केरळ हे सर्वात कमी गरीब असलेलं राज्य असल्याचं दिसून आलेलं आहे तिथला जो कोट्टायम जिल्हा आहे तिथं तर विशेष म्हणजे एकही एक व्यक्ती गरीब नाही असं समोर आलेलं आहे या निष्कर्षांमधून महाराष्ट्रात चौदा पूर्णांक पंच्याऐंशी टक्के नागरिक गरीब असले तरीसुद्धा नंदुरबार जिल्हा जो आहे तिथं हे गरिबीचं प्रमाण बिहारपेक्षा सुद्धा जास्त आहे तिकडं गरिबीचं प्रमाण तब्बल बावन्न पूर्णांक बारा टक्के असल्याचं दिसून आलेलं आहे इंग्लंडमध्ये कोविड केसेसचा उद्रेक झालेला सध्या दिसून येत आहे बुधवारी चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणूचे नवीन एक लाख सहा हजार एकशे बावीस रुग्ण नोंदवले गेलेले आहेत देशात ओमायक्रॉन विषाणूचा वेगानं प्रति प्रसार होत असल्यामुळे रोजची ही एक लाखांच्या वर आता गेलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या चारे संपांच्या फॉलोअपची बातमी आज लोकमतने हॅलो महापुणे या पुरवणीच्या पानेकवर केलेली आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी कर्मचारी संघटनेनं संपातून माघार घेत असल्याचं सांगून आता एस टीचा संप मिटला आहे असं जरी जाहीर केलं असलं तरी वास्तविक पाहता राज्यात कुठंच एस टी कर्मचाऱ्यांनी माघार घेतलेली नाही आणि संप सुरूच असल्याचं दिसून येत आहे पुणे विभागात जवळपास तीन हजार कर्मचारी अजूनही संपातच आहेत त्यामुळे पुणे विभागातल्या जवळपास आठशे गाड्या या अजूनपर्यंत आगारतच थांबून असल्याचं चित्र दिसतंय हा होता आजचा लोकमत यापुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेसने काल एक इन्व्हेस्टिगेटिव्ह बातमी केली होती ती आपण बघितली होती की अयोध्येत जेव्हा दोन हजार एकोणीसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिराच्या कन्स्ट्रक्शनसाठी परवानगी दिली त्याला क्लिअरन्स दिलं त्याच्यानंतर तिकडं ट्रस्ट फॉर्म झाला आणि त्याच्यानंतर तिथं आजूबाजूला त्या ट्रस्टतर्फे तसंच इतर प्रायव्हेट बऱ्याच काही आमदार त्यांचे नातेवाईक काही ऑफिशियल्स यांच्याकडून बऱ्याच मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेतल्या असल्याचं दिसून आलं आणि हे जे ट्रान्सॅक्शन झाले त्याच्यामध्ये बऱ्याचशा अनियमितता असल्याचं सुद्धा दिसून आलं होतं तर ती बातमी काल आल्या त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ह्यामध्ये तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत की ह्या सर्व ज्या इरेग्युलरिटीज दिसून आलेल्या आहेत तर त्याचा सखोल तपास केला जावा असं उत्तर प्रदेश सरकारने सांगितलेलं आहे आज लालमणी वर्मा श्यामलाल यादव आणि संदीप सिंग यांनी मिळून ही ह्या बातमीचा फॉलोअप जो आहे तो दिलेला आहे नुकतेच कोलकाता म्युन्सिपालिटीचे जे इलेक्शन्स झाले आणि त्याचा निकाल सुद्धा जाहीर झाला ह्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात जे विरोधी पक्ष आहेत म्हणजे तृणमूल काँग्रेसने बऱ्याचशा ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंटच्या वर जागा ज्या आहेत म्युन्सिपल म्युन्सिपालिटीमधल्या त्या तृणमूल काँग्रेसने जिंकल्या मात्र इतर जे पक्षांचे कार्यकर्ते असतील किंवा इतर पक्षांचे नेते असतील तर त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसा झाल्याचं चित्र यावेळेस दिसून आलं काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे असतील किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात हिंसा झाल्याचं दिसून आलेलं आहे तर अशा तीन कार्यकर्त्यांबद्दल आज रविक भट्टाचार्य शंतनू चौधरी आणि स्वीटी कुमारी यांनी बातम्या केलेल्या आहेत आणि काही लोक आता सर्जरी अवेट करत आहेत काही लोक बरेच इंजर्ड आहेत आणि आता ह्या लोकांसाठी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे या सर्व हिंसाचाराच्या विरोधात तर आता उच्च न्यायालयात काय घडतंय हा एकमेव होप त्यांच्यासाठी राहिलेला आहे ओमायक्रॉन वेरियंटच्या केसेस ज्या महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत आणि ओमायक्रॉन हा रेग्युलरपेक्षा किंवा डेल्टा वेरियंटपेक्षा सुद्धा जास्त संसर्गजन्य असल्याचं दिसून आलेलं आहे जरी सिमटम्स त्याचे जास्त सिव्हिअर अजूनपर्यंत दिसले नसतील तरीसुद्धा संसर्गजन्यता त्याची जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर जर केसेस खूपच वाढले किंवा खूपच वाढताना दिसले पॉझिटिव्हिटी रेट वाढताना दिसला तर शाळा परत एकदा बंद केल्या जातील असं सुतो काल शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्राच्या वर्षा गायकवाड यांनी केले आहे मात्र पालकांकडून आणि पेरेंट्स असोसिएशन याला कडाडून विरोध झालेला आहे ऑलरेडी जे पावणे दोन वर्ष जवळपास शाळा बंद होत्या त्यावेळेस मुलांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि आताच कुठे एक दोन आठवडेच झाले की शाळा सुरू झालेल्या आहेत तर परत एकदा शाळा बंद होण्याविषयी बोलू नये असं किंवा तसं होऊ नये असं पालकांचं म्हणणं आहे हा झाला आजचा इंडियन एक्सप्रेस आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा त्याचप्रमाणे इंडी जर्नल हे आमचं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाऊनलोड करायला विसरू नका धन्यवाद